हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, आज तुमच्यासमोर असा एक लेख प्रस्तुत करणार आहे की जो तुमच्या आमच्यामधल्याच एका व्यक्तीचा आणि नक्कीच कित्येक जणांनी याचा अनुभव घेतला असेल किंवा नवनवीन काही गोष्टी शिकायलाही मिळतील. प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यानंतर लाईक आणि शेअर जरूर करा. तर हा एका व्यक्तीचं मनोगत तर आपण त्याच्याच शब्दात ऐकूया. 2 दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह एका मॉलमध्ये होतो. मुलगा प्ले झोनमध्ये आणि सो विंडो शॉपिंगमध्ये. आणि मी एसीची छान गार हवा खात अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर नावाला माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची आकारांची माणसं जणू आज शेवटचा दिवस म्हणून अशा भावाने शॉपिंग करत होती. एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात हा माझ्या मनात नेहमीच प्रश्न सतावतो. माझं माणसं वाचून वाचून चालू असताना माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम 40 असावा. जीन्स आणि खोसलेला टी शर्ट, पायात बूट, हातात मराठी एक पुस्तक, खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची व्यवस्थित घडी घालून आणि त्याच खिशात ठेवला. त्याची हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक होतं. न राहून मी विचारलं, मस्त पुस्तक आहे. त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली आणि म्हणाला, 5-1 मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, वाचन आवडतं? मी म्हटलं, प्रचंड. रीडिंग इज माय फर्स्ट लव. आजूबाजूला सौ नाही ना हे बघत मी म्हटलं, रोज किती वाजता? रोज असं काही नाही हं, म्हणजे काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो. खायला आवडतं? प्रचंड. इटिंग इज माय सेकंड लव. हो, मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा? मी म्हटलं, नाही नाही, रोज 2 वेळा हो, आणि मध्ये मध्ये काही ना काही खादाडी चालूच असते. हिट विकेट. तो तरुण हसला, म्हणाला, मी दिवसभरात 1 तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण, तसंच वाचन. बरा वेळ मिळतो तुम्हाला? दयनीय चेहरा करत मी म्हटलं, वेळ मिळत नाही, मी काढतो. तो तरुण म्हणाला, वेळ ही जगातली सगळ्यात टेकन फॉर ग्रांटेड गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना. फारच गृहित धरतो आपण आयुष्याला. मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार असं म्हणणार ना, तर माझी खात्रीच होत नाही. नवज्योत सिंग सिद्धू सारखा रेड्यावर हात आपटत तो यम त्याला हसत असेल. मी हसलो. तसं किंचित गंभीर होत त्याने विचारलं, तुम्ही कधी पाहिलंही आम्हाला? मी आणखी हसू लागलो. आय एम प्रेटी सिरियस. तुम्हाला पाहिलंय यमाला? हो, मी पाहिलंय 2 वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली आणि त्या 2 सेकंदात मला मृत्यूने दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालं तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी देव पाहिला नव्हता, पण मृत्यू पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही मी अमर राहणार असं ज्याला वाटतं तो माणूस. तुम्हाला माहिती माणूस मृत्यूला का घाबरतो? अर्थात मृत्यूनंतर त्याचे सगळे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात असं मी म्हटलं. साप चूक. माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर उद्या नसतो. मी समजलो नाही. प्रत्येक काम आपल्याला उद्यावर टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणं, गंमत म्हणजे आपण जे पैसे कमवतो त्याचा आज उपभोगत नाही, ते कुठेतरी गुंतवतो कारण भविष्यात डबल होऊन येतील म्हणून. या उद्यावर आपण फार भरोसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. उद्या आपण मृत्यूला घाबरतो आणि मृत्यू तुम्हाला या उद्या बघण्याची संधीच देत नाही. मृत्यू म्हणजे आहोत तिथे, आहोत त्या क्षणी, फुल स्टॉप. खेळ ऐन रंगात आला आणि कुठेतरी तुम्हाला खेळाच्या बाहेर केलं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. अहो, तुमच्यावर हा अन्याय विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही. माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका उद्या पाहू शकणार नाही. त्याला हताबलेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मी ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच गिळलं, पण यापुढे एकच घासाची मजा घ्यायची
आयुष्याची चव घेत जगायचं म्हणजे नक्की काय केलं? माझी उत्सुकता आता वाढत होती. माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. नवयुवक सांगू लागला, मी माझ्या आयुष्याचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झालो. कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे, आयुष्याचा सीईओ वगैरे जरा जास्त होत नाही का हो? असं मी विचारलं. वेल, तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी माझ्यापुरते केले, त्यामुळे. मग तुमच्या कंपनीत किती माणसं आहे? त्याला मध्येच तडक मस्करीत सुरात मी विचारलं. म्हटलं तर खूप, म्हटलं तर कुणीच नाही, तो खांदगडीत म्हणाला. मला न कळल्याने पाहून तो पुढे बोलू लागला, मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ. माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत. फरहान अख्तर, शिवाजी महाराज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर BR आंबेडकर, चार्ली चाप्लिन, महात्मा गांधीजी, अमिताभ बच्चन, हेलर केअर, म्हणजे JRD टाटा इत्यादी इत्यादी. माझ्या चेहऱ्यावरील बदलते जाणारे भाव न्याहाळत त्यांनी आणखी काही नावं घेतली. याबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं, या प्रत्येकामध्ये काही ना काही वैशिष्ट्य आहे. काही ना काही क्वालिटीमुळे ती माणसं ग्रेट बनली आणि ग्रेट वाटतात. मी काय ना एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे आणखी क्लिअर समजेल. समजा खोटं बोलण्यापूर्वी पर्याय नाही अशी परिस्थितीत जर सापडलो, तर मी एथिक्स डायरेक्टर गांधीजींना विचारतो काय करू, मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी ओठायला कंटाळा आला तर माझ्या हेल्थ डायरेक्टर फरहान अख्तर यांना हे काय म्हणतील, मी यांना विचाराने याच विचाराने उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं, मग मी माझे इन्स्पायरेशन डायरेक्टर हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामूले वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर एंटरटेनमेंट डायरेक्टर चार्ली चॅप्लिनला भेटायला येतो. माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला, मला माहिती की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल, पण एक गोष्ट सांगतो, आयुष्य जगणं ही जरी परीक्षा असेल तर प्रत्येक माणसाने स्वतःचा सिलेबस बनवणं हे उत्तम. आपण अनेकदा इतरांप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहे. हजारो वर्ष माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी फक्त 4 शब्दात उत्तर दिले, बी युअर ओन लाईट. मला वाटतं याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल. मी त्या तरुणाला नाव विचारलं, त्याने लगेच सांगितलं आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. 4 पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला, म्हणाला, सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही प्लीज कोणत्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका. हं, आम्ही दोघेही हसलो. अपघात झाल्यानंतर खूप काही शिकायला मिळतं, किंवा तो शिकला. पण अपघात फक्त वाहनांमुळेच होतात का? असं थोडीच आहे. ओळखपाळख नसतानाही तो तरुणही अपघातानेच भेटला मला. घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. प्लेझनमध्ये खेळून पुरग अगदी दमलं होतं. वाऱ्याची झुरूक रिक्षात आली आणि मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपी गेला. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवत संध्याकाळच्या गप्पा आठवत होतो. म्हणत आलं, आपल्या पोऱ्याने जर असे बोर्ड ऑफ डायरेक्टर नेमले तर त्यात त्याचा बाप असेल का? परवाच्या रात्री बराच वेळ जागलो, जागा राहिलो. कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य चवीने जगत राहिलेली ऊर्जा देत राहील. प्रत्येकांनी ऐकलं आणि यावर अवलंबला. बी द चीफ CEO ऑफ युअर ओन लाईफ हे जर प्रत्येकाने आपल्या जीवनात आणलं तर खरंच आयुष्य हे किती सुंदर बनेल ना. असेच नवनवीन लेख किंवा व्हिडिओज बघण्यासाठी ऐकण्यासाठी भक्तिशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक जरूर करा. मिळूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.